ह्या वर्षी आपण झेपमध्ये नवउद्योजक करंडक म्हणून ही नवीन संकल्पना आंबेकर सर आणि प्राचार्य पी पी कुलकर्णी सर यांच्या कल्पनेतनं आणलेली आहे. आणि ही जी संकल्पना आहे ती अतिशय मला आवडली की ज्या योगे त्याला आपण नवउद्योजक म्हणतो आहे करंडकाला, तोच नवउद्योजक भावी आयुष्यात उद्योजक होणार आहे आणि त्यासाठी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपण ही संकल्पना राबवतो आहे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मला ही संकल्पना फार आवडली, आवडल्यावर मी त्याला लगेच प्रायोजकत्व देऊन टाकलेलं आहे आणि कायमस्वरूपी मी द्यायचं ठरवलेलं आहे. आणि ह्याच्यातून जे नवउद्योजक आहेत त्यांना प्रोत्साहन मिळून भावी आयुष्यात जे रत्नेच्या आजूबाजूला बाहेर परदेशात जिथे इथे जातील त्यांना ह्याच्यातनं प्रोत्साहन मिळून त्यांनी नवीन उद्योजक घडावा, नवीन काहीतरी करावं, नोकरी करण्यापेक्षा उद्योजकाकडे वळावं आणि त्यातून त्याचं कल्याण व्हावं ह्या दृष्टीने आपण हा प्रयत्न करत आहोत. आणि माझ्या ह्याच्यात मला असं वाटतं की ह्या आपल्या संकल्पनेतनं 100% पुढील 5-10 वर्षात अनेक उद्योजक घडतील आणि त्यांनाही प्रोत्साहन मिळेल आणि ते भावी आयुष्यात सांगतील की मी पहिली सुरुवात गोगटे जोगेकर कॉलेजमधल्या नवउद्योजक करंडकापासून सुरुवात केली आणि आता मी इथवर पोचलेलो आहे, माझा टर्नओव्हर इथवर झालेला आहे असं ते अभिमानाने सांगतील. आणि ह्याच्यात आपल्या गोगटे कॉलेजचं नावच मोठं होणार आहे, त्यामुळे ही संकल्पना मला खूप आवडलेली आहे. सगळे स्टॉल आवडले आणि त्याच्यात टी शर्टचा जो स्टॉल होता तो जास्त चांगला केलेला होता आणि तिथले जे विक्रेते आहेत तेही फार उत्तम पद्धतीने उत्तरं देत होती, त्यामुळे मला तो स्टॉल आवडला. तसंच तो चहाचा जो स्टॉल होता चहाची क्वालिटी पण खूप छान होती, मी तो पिऊनही बघितला. आणि ह्या लोकांनी अभ्यास केलेला आहे की आपल्याला किती प्रॉफिट होणार आहे, काय होणार आहे, ह्याचा सगळा अभ्यास करून त्यांनी प्रयत्न करून त्यांनी मेहनत घेऊन त्यांनी हे स्टॉल मांडलेले आहेत आणि त्यांना ह्याच्यात नक्की यश मिळेल. तसेच 1-2 स्टॉल पुढे जे मी फिरलो, खाण्याचा स्टॉल होता तोही छान केलेला होता त्यांनी. आणि त्यांच्या संकल्पनेतनं त्यांच्या कल्पकतेतनं त्यांना जेवढं जमेल तेवढं ते आत्ता करत आहेत पण ह्याच्यातून ते शिकतायत आणि म्हणून ते नवउद्योजक आहेत आणि ह्या ह्याच्यातून शिकूनच ते पुढे जाऊन उद्योजक होणार आहेत. हा जो नवउद्योजक करंडक आहे याला जवळजवळ यंदा पहिलंच वर्ष असून 24 पार्टिसिपंट आलेले आहेत आणि भविष्यात ह्याच्यातनं प्रोत्साहन घेऊन ही वाढती संख्या नक्की होईल. कारण आपल्याला कसं असतं, दरवर्षी काही ना काही ते बदल हवा असतो आणि असं जर का आपण करंटक दिलं आणि मुलांना जर का प्रोत्साहन दिलं तर त्याचाच उपयोग त्यांना भविष्यात होऊ शकतो. आणि ह्या करंटकाचं वितरण 23 तारखेला होणार आहे आणि त्यासाठी ज्या ज्या लोकांनी भाग घेतलेला आहे त्यांना माझ्या बेस्ट विशेष आणि त्यांनी हा करंटक पटकावून भविष्यात त्यांची उज्ज्वल भविष्य त्यांनी घडवून आणावं.